पुढच्या एक दोन महिन्यामध्ये मी त्यांचं काम बघेल, मला कसं वाटतं ते बघेल, त्यावरती आपण ठरवूया. ग्लोबल टीचर डिस्ट्रीब्युशन जे आहे संदर्भातला एक विषय असा आहे की चौकशी समिती परंतु शिक्षण अधिकारी लोहार साहेब कारवाई अडकल्यामुळे तो विषय पूर्ण पाठीमागे राहिला. तर डिस्ट्रिक्ट सरांच्या बाबतीत जे चौकशी असतील, जे आक्षेप असतील किंवा त्यांचा जो फुलब्राईटचा त्याचा विषय स्कॉलरशिपचा विषय झाला त्या प्रकरणात काय डेव्हलपमेंट आहे. जे काही प्रशासकीय कामकाजाचे जे मुद्दे आहेत त्यांच्या विषयाबद्दल जे काही आक्षेप आहेत त्याची चौकशी सीओ आणि युओंच्या स्तरावरती चालू होती, कारण त्यांचे आस्थापना अधिकारी जे आहेत ते सीओ आणि युओ आहेत. त्यांचे जे काही निष्कर्ष निघतील चौकशी आणती त्यावरती प्रशासकीय पद्धतीने कारवाई पुढच्या पुढे केली जाईल. परंतु त्यांनी जे काही फुलब्राईट स्कॉलरशिप मध्ये जे काही ज्ञान प्राप्त केलं ते अमेरिकेला गेले, आताच परत आले, मला भेटले पण, तर त्यांच्या त्या ज्ञानाचा वापर कसा करायचा आपल्या राज्यातल्या चांगल्या कामासाठी याचा देखील आम्ही विचार करतो आहोत. त्या दृष्टीने त्यांच्याकडून एक प्रस्ताव मागितलाय की नेमकं ते काय शिकलेले आहेत आणि त्याचा वापर आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना कसा होईल, तर त्यांनी मला ते कबूल केलंय की ते देतील. तर दोन्ही बाबी होतील. जर कोणी व्यक्ती चांगलं जरी काम करत असेल तर त्याला त्याच्या चांगल्या कामाचं जरूर रिकग्निशन मिळायला पाहिजे, त्याच्या चांगल्या कामाचा वापर पण आपण करून घेतला पाहिजे. आणि जर त्याच्या कुठे प्रशासकीय चुका काही झाल्या असतील तर त्याबद्दलचं देखील उत्तरदायित्व आहे, कारण आपण सगळे काही नियमाने बांधील आहोत. फक्त त्या उत्तरदायित्वाबद्दल त्याला काय नेमकी पुढे कारवाई करायची ती ती प्रकरण परत्वे आपण निर्णय घेत असतो, त्या त्या वेळेला तो निर्णय घेतला जाईल. काय शिकले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.